कोरोना विरोधातल्या लसीच्या संशोधनात पहिलं यश मिळालंय. अमेरिकेतल्या मॉडर्ना कंपनीनं ही लस तयार केली आहे. या बातमीमुळे भारतासह आशिया आणि युरोपच्या शेअर बाजारांमध्येही उत्साह दिसून आला. अमेरिकेतली फार्मा कंपनी मॉडर्नानं तयार केलेल्या कोरोना व्हायरसवरच्या लसीच्या संशोधनाला पहिलं यश आल्याचा दावा करण्यात आलाय. मॉडर्ना कंपनीनं मार्चमध्ये तयार केलेलं औषध माणसाला हानिकारक नाही याची खात्री पटली आहे. ज्यांच्यावरती या लसीद्वारे परीक्षण करण्यात आलं त्यांच्या शरीरातलं कोरोना व्हायरस विरोधात आवश्यक असणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्यात. जे रुग्ण कोरोनामधून बरे झाले त्यांच्या शरीरामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज सारख्याच या अँटीबॉडीज आहेत. लस दिल्यानंतर या माणसांच्या शरीरातला कोरोना नष्ट झाल्याचं समोर आलंय. अर्थात हे फक्त पहिलं परीक्षण आहे आणि ते फक्त 45 जणांवर करण्यात आलंय. या 45 जणांना लसीचे 3 डोस देण्यात आले आहेत. आम्ही करू शकतो आणि खरंच या लसीमुळे हे शक्य आहे. या लसीमुळे प्रतिकार क्षमता वाढणार आणि त्यामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होऊन कोरोना व्हायरसला निष्क्रिय करण्यास मदत होईल. अजून या लसीच्या 2 मानवी चाचण्या होणार आहेत. ही दोन्ही परीक्षणं यशस्वी झाली तरी सुद्धा लस प्रत्यक्ष बाजारात यायला डिसेंबर उजाडेल अशी शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.